हाय, नमस्कार. आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण? चला भाऊ बहिणींना, तुमच्या पूनम ताईचं तर चाललंय जेवण. तर आज जेवणात मी काय बनवलंय? मस्त पैकी असं कोबीचं कालवण आणि चपाती. कोबीचं कालवण आणि चपाती. तर तुम्ही पण या जेवायला. तर आज लय दिवसातून माझा स्वतःचा इतकीचा जेवणाचा व्हिडिओ बनवती. म्हणजे जेवताना जेवणाचा व्हिडिओ, म्हणजे लय पकवान नाही बनवलं मी, थोडक्यातच पकवान बनवलंय. मस्त पैकी असं कोबीचं कालवण केलंय. तर आज आमच्या बहिणींनी काय काय जेवणात बनवलं नक्की सांगा तुमच्या पुनमताईला. आणि सगळ्यांनी जेवायला या बघा. मस्त पैकी असे कोबीचं कालवण आणि चपाती खाती. जेवण पिवण करते म्हणजे पुढच्या आपल्या कामाच्या तयारीला लागायला. तर कोबीच्या कालवणाचा भाऊ बहिणीनं एक नंबर असा बेत केलेला आहे. तर चला म्हणलं परत काय दिवसभर तुमचे पूनम ताई एवढं व्हिडिओचं टेन्शन घेत नाही डोक्यात बनवायचं. ते काय झालंय एवढ्या ह्याच्यात काय मी दिवसभर, म्हणजे आता पहिलं कसं दोन दोन चार चार व्हिडिओ टाकायचे, पण एवढ्या ह्याच्यात काय टाकतच नाही व्हिडिओ भाऊ बहिणींनो. नाही तर माझा दिवसाच व्हिडिओ अग बाय बाबा. कटळत नव्हती मी व्हिडिओ टाकाय कवा. पण आता एवढ्या टाकत नाही. पण काय टेन्शन घेऊ नका भाऊ बहिणींनो, माझा व्हिडिओ पहिल्यासारखंच दिवसात तेवढं चॅनल जेवढं पहिलं येत होत. कुणासाठी मी माझा व्हिडिओ काढायचं काम बंद नाही करणार. आमक्या असं म्हणला, तमक्या तसं म्हणला, फलाना तसं म्हणला, बिस्ताना तसा म्हणला, म्हणून कुणासाठी स्वतःच्या पायावर धोडा नका मारून घ्यायचा. खाऊन पिऊन मस्त पैकी दणदणीत लय एक टाइम खात होते तर चार टाइम जेवण चालू करणार आहे. आणि मस्त पैकी व्हिडिओ काढणार, माझं काम आहे रोज ते, त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही. आता काय काय बुजगावणी आहे ना, कमेंट करून शिव्या पण देते ती. आणि ती किती संस्कारिक आहे तर ती दाखवते ती, म्हणजे त्यांच्यावर किती भारी संस्कार आहेत हे दाखवते ती. म्हणजे व्हिडिओ बनवणारा संस्कारिक नाही, पण कमेंट करणारा संस्कारिक आहे. हे जेवणच ओळखून घ्यायचं की त्यांचे संस्कार किती भारी येत ती. होय, तर नाही घेत मी जास्त डोक्याला भाऊ बहिणीनो. कवा मावा घेते बर का, पण आपल्या स्वतःच्या कामाचं रीती दुसरं नाही. फालतू गिरी माझ्या डोक्यात ठेवायला माझ्या डोक्यात जागा शिल्लक नाही. फालतूक लोकांची बोलणी, फालतूक लोकांच्या टीका, परत फालतूक लोकांचे काय फुकाटचे सल्ले, ही माझ्या डोक्यात ठेवायला माझ्या डोक्यात जागा शिल्लक नाही.
ऑलरेडी माझ्या डोक्याची मेमरी पूर्ण भरलेली आहे. आणि ती पण कशी माहितीये का, माझ्या स्वतःच्या कामासाठी. मला फालतूक लोकांना वेळ द्यायला टाइम नाही. जी फालतूक लोक आहेत ना, मला फुकटच वाईट वाईट कमेंट टाकून सल्लं देतात, परत फालतूक माझ्यावर टीका करतात, फालतूगिरीच्या म्हणजे शिव्या बी देतात कमेंट मध्ये काय काय. संस्कारित लोक त्या लोकांना आहे ना, त्यांचं जे दिलेलं सल्लं येत ना फुकटच, काय म्हणतात केलेल्या टीका ती माझ्या डोक्यात साठवून ठेवा, माझ्या डोक्यात जागा शिल्लक नाही. ऑलरेडी माझी मेमरी फुल भरलेली आहे माझ्या स्वतःच्या कामाने, त्याच्यामुळे मी असल्या फालतूक लोकांना लक्ष देत नाही. त्यांना वाटत असल की पुणेला वाईट बोलल्यावर पुणे महाग पडल, पुणे हार मानल. त्यांना सांगते मी अन्न खाते या अन्न पुणे हार मानणाऱ्यातली नाही, पुणे हार मानणाऱ्यातली नाही, पुणे जिद्दीनं पडलेलं उभा करणाऱ्यातली आहे. जिथं ठेस लागल ना तिथं स्वतः सावरणाऱ्यातली आहे. पुणे लोकांच्या अपेक्षा म्हणजे कुणाच्या अपेक्षा करत नाही की त्या माणसाने आपल्याला द्यावं मग आपलं आपण नीट वाकडं करावं, ह्यातली पुणे नाही. आता जी बाबा पहिल्यापासून बघते ती, त्यांना तर माहितीच असेल, त्यांना सांगायची गरज नाही. तर पुणेला हरवायचा प्रयत्न भरपूर जणांचा चालू आहे, तो बिंदास्त तुम्ही करत राहा. माझ्या स्वतःकडून ऑल द बेस्ट शुभेच्छा. आणि भाऊ बहिणी आजचा जेवणाचा बेत एकच नंबर. चला म्हणला जरा जेव जेवतच बोलाव, मस्त पैकी बेत केलाय. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. आता मला काय काय ठर मला काय म्हणतात, आळशी आळशी बाई आळशी. तर त्यांनी आहे ना मला जी ही आत्ता जी बी माझ्यापाशी काय आहे ना भाऊ बहिणींनो, ती सगळं त्या लोकांनी मला करून दिलेलं आहे. त्याच्यात मी राहती आळशी. त्या लोकांसाठी माझ्या त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देते. त्या लोकांनी मला करून दिलेलं आहे सगळे. आणि माझ्या घरी ते लोक स्वयंपाक करायला येतात आणि मग मी जीवते. जे मला म्हणतात ना भाकरे काढून करत नाही आळशी बाई, हिला नुसतं बसून आयत खायला पाहिजे. ते लोक येऊन माझ्या घरी स्वयंपाक करून जातात आणि मी आयती उठून जेवण करते. बरोबर का नाही? लोकांचं प्रश्न संपणार नाही तर माझी उत्तर देणं बंद होणार नाही. शिलाई मशिनीचं काम करायचं मला आता, तर म्हणलं चला सकाळी सासूबर पण केली चर्चा.
त्यांच्या लेकाच्या लग्नाची करायची म्हणते सासू, मसायच्या सासू का पुरी लग्नाला उत आलाय म्हणते सासू, म्हणते उत आलाय पुरीला करा म्हणलं मग काय बघ संपत आणलं बहा बहिणीनं जेवायला पुन्हा त्याच्या घरी चाती भाऊ बहिण आहे ना त्यांना बोलायचे म्हणजे जेवायला काय टायमाला बोलण्याचे नादात माझ्या लक्षात राहत नाही भाऊ बहिणीनं तुम्हाला बोलत बोलत एक चपाती ओढली मी खूप इथं काल बन कोबी कोणा कोणाला आवडते इमानदारीनं राहणाराला इमानदारीला वागणाराला एकच भेटत ती म्हणजे काय माहित टीका बदनामी नाव ठेवून घेणं हे आजकाल तर चाललेलं नाही पहिल्यापासून चाल म्हणून कलियुगात कसं राहायचं कसं वागायचं ते ह्याने ठरवायचं आता ह्या कलियुगात कशाला मार्केट कशाला डिमांड हाय ना सगळं कळतं सगळ्याला माणूस गरीब असला म्हणून काय झालं त्याला बी देवाने दिलेली बुद्धी असते तो बी हुशार आहे पण तो मजबुरीने गप बसत असतो आणि ज्यावेळेस त्या गप बसण्याचा लोक गैरफायदा घेतात ना त्यावेळेस त्याच जी भेट बघाय भेटत ना पुढचं ते कवाच नाही बघितलं असं माणसांनी असं भेटत ह्या जगात फक्त लोक आहे ना गरिबीतून पुढे आले लोकांना त्रास देतात गरीब लोकांना त्रास देतात त्यांची लायक नाही स्वतःच दाखवून पैसे कमवायची कारण की गरीबाला जेवढं मार्केट आहे तेवढं त्यांना नाही हे चालू झालंय ना आणि गरीबांच्या नावावर पैसे तिकडे मिळते ते जेवण एकदम मस्त झालं पटापटा जीवली
काम चालू करायचं आता. मी दिला म्हणलं होतं डोक्याला पहिला म्हणून आता चला मग बहिणीनं पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू ना लवकरच येईल. बाय बाय.